आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, गेले 1.5 वर्ष या अपात्रतेची सुनावणी ही सुप्रीम कोर्टामध्ये चालू होती आणि सुप्रीम कोर्टामध्ये मी, अनिल देसाई आणि आपले शिवसेनेचे सर्व वकील या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये न्यायालयाने लढाई लढणाऱ्या सगळ्या वकिलांना शिवसेना पक्षातर्फे मदत करण्याचं काम आम्ही दोघे करत होतो आणि ही लढत ज्या वेळेला आपले ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे शिवसेनेची बाजू मांडत होते त्यावेळेला संपूर्ण देशाने जवळपास असं ठरवलं होतं की कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे आणि ह्या मुद्द्यांमुळे ही गद्दार 16 लोकांची कंपनी 100% डिस्क्वालिफाय होईल अशा प्रकारचं एक मत हे त्यावेळेला तयार झालं होतं. परंतु सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला, देसाई साहेबांनी सुनील प्रभूंच्या वतीने जी काही याचिका दाखल केली होती त्या याचिकेमध्ये जो निकाल दिला तो निकाल देताना आपले जे काही मुद्दे होते ते जवळपास सगळे मुद्दे अधोरेखित करून एक फ्रेम बनवून दिली होती की निकालाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार हा अध्यक्षांना आहे आणि म्हणून आम्ही ह्या निकालाची एक चौकट बनवतो आणि ही चौकट अध्यक्षांकडे पाठवतो आणि ह्या चौकटीत राहून अध्यक्षांनी आपला निर्णय द्यावा अशा प्रकारची एक चौकट बनवून दिली होती आणि ह्या चौकटीत जे काही मुद्दे दिले होते त्या मुद्द्यांपैकी 2 मुद्दे जे महत्त्वाचे होते त्याच्यामध्ये एक अपात्रतेचा मुद्दा होता आणि अपात्रतेचा मुद्दा हा परिशिष्ट 10 भारतीय घटनेच्या परिशिष्ट 10 म्हणजे शेड्यूल 10 खाली जे अपात्रतेला पात्र होतात कोणाला अपात्र करता येतं याच्यासाठी अतिशय स्पष्ट गाईडलाईन त्यांनी दिली होती जी आता सरोदे साहेबांनी सांगितली की सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला होता आणि राहुल नार्वेकरांनी आपण सुप्रीम कोर्टापेक्षा कसे वरचढ आहोत हे त्यांच्या निकालात सिद्ध कसं केलं आणि हे सगळं करताना इलेक्शन कमिशनच्या समोर आपली जी काही पक्षाच्या चिन्हाची आणि नावाची जी लढाई चालू होती त्याच्यामध्ये जो निर्णय आला साधारण त्याच निर्णयाचं वाचन हे राहुल नार्वेकरांनी केलं. राहुल नार्वेकरांनी हा जो कालचा जो निर्णय दिला या निर्णयामध्ये आपल्याला डिस्क्वालिफाय करताना काय निकष लावले, डिस्क्वालिफाय न करण्यासाठी काय निकष लावले आणि त्याला डिस्क्वालिफाय न करण्यासाठी काय निकष लावले हे थोडक्यात आत्ता असीम सरोदेंनी आपल्याला सांगितलं. पण सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये, मी या सगळ्या गोष्टीत न जाता, एक निर्णय जो महत्त्वाचा ज्याच्या आधारे शिवसेनेच्या ओरिजिनल शिवसेनेच्या सर्व लोकांना अपात्र न करण्याचा म्हणजे आपल्याला न करण्याचा निर्णय आणि त्यांना अपात्र न करण्याचा निर्णय जो काही घेतला त्याच्यात एक महत्त्वाचा विषय असा घेतला की आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या कुठल्या कुठल्या घटना आहेत, कारण सर्वोच्च न्यायालयाने ज्या वेळेला आपलं निरीक्षण नोंदवलं त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य होतं की राजकीय पक्ष ठरवताना तुम्हाला केवळ विधिमंडळाचा राजकीय पक्ष बघता येणार नाही, तर त्याबद्दल बरोबर मूळ राजकीय पक्ष, त्याची घटना, त्याची संघटनात्मक, त्याची रचना आणि इतर चाचण्या देखील घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून मग जर घटना बघायची असेल तर त्या घटनेमध्ये पक्षप्रमुखांना काय अधिकार आहेत, पक्षाच्या नेत्यांना काय अधिकार आहेत, घटनेचं नीट पालन झालेलं आहे की नाही, 5-5 वर्षाने तुमच्या निवडणुका आले झालेल्या आहेत की नाही, हे जे काही सगळे निकष आहेत हे तपासून घेण्याची गरज होती. आणि त्यांनी असं सांगितलं की आम्हाला निवडणूक आयोगाने असं सांगितलेलं आहे की 1999 नंतर आमच्याकडे रेकॉर्डवरती काही नाही आणि आमच्यावरती रेकॉर्डवरती काही नसल्यामुळे आम्ही असा निर्णय देतो की 1999 जी घटना आहे ही तुमची शेवटची आहे
आणि त्याच्यानंतर आमच्याकडे काही नाही. आणि त्या 1999 घटनेत सर्वोच्च अधिकार हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच होते, त्याच्यानंतरचे अधिकार कोणाला दिलेल्याची नोंद आमच्याकडे नाही. आणि आत्ता बाळासाहेब नसल्यामुळे आम्हाला विधिमंडळाचा पक्ष हाच मूळ पक्ष आहे असं समजून आपलं चिन्ह पण काढून घेतलं, आपलं नाव पण काढून घेतलं. आणि त्याच निर्णयाची पुनरावृत्ती साधारण राहुल नार्वेकरांनी आपल्या निकालात केलेली आहे. आणि म्हणून ज्यावेळेला निवडणूक आयोगाची केस चालू होती त्यावेळेला निवडणूक आयोगाने ज्या ज्या गोष्टी आमच्याकडे मागितल्या होत्या या सगळ्या गोष्टींची पूर्तता आम्ही केलेली आहे. आणि त्या पूर्ततेची जी केलेली आहे त्यांचा खोटेपणा हा जनतेच्या न्यायालयात सिद्ध व्हावा, कारण आम्ही सगळीकडे देऊन देखील निकाल जर असे येत असतील तर उद्धव साहेबांनी जी काही भूमिका मांडली शेवटी आपल्याला जनतेच्या न्यायालयातच जावं लागेल आणि लोकांना समजावून सांगावं लागेल की हे आपल्याशी कसे खोटे वागतायत त्याचे साधारण पुरावे मी आपल्यासमोर सादर करतो. आणि म्हणून की जी 2013, 2018 ह्या ज्या काही दोन आपल्या घटना किंवा घटना दुरुस्ती किंवा निवडणूक आयोगाला दिलेली कागदपत्र याच्या संदर्भातली जी काही आपली माहिती आहे ती आपल्या समोर सादर करतो. 2013 माझ्याकडे आपण जी 2013 वंदनीय इंदूरहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर ही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. आणि 2013 राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आपण पक्ष घटना दुरुस्तीचे ठराव मांडले होते. 23 जानेवारी 2013 राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्ष घटना दुरुस्तीचे जे ठराव केले गेले हे शिवसेना भवन मुंबई येथे केले गेले. यामध्ये पहिला ठराव जो आपण केला तो असा केला, ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना प्रमुख हे दैवी संज्ञा केवळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शोभून दिसते, म्हणून यापुढे पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला शिवसेना प्रमुख ही संज्ञा नावापुढे जोडता येणार नाही आणि म्हणूनच शिवसेना प्रमुख ही संज्ञा गोठवण्यात येत आहे. हा आपला पहिला ठराव होता. आपला दुसरा ठराव होता, ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना पक्षप्रमुख पद हे शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील, त्यांची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल, शिवसेना पक्षप्रमुखांची मुदत 5 वर्षासाठी असेल. तिसरा ठराव असा होता, ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना पक्षातील कार्यकारी अध्यक्ष म्हणजे त्यावेळेचं वर्किंग प्रेसिडेंट हे पद यापुढे रद्द करण्यात येत आहे. ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना प्रमुख म्हणून असलेले सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे सोपवण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षातील सर्वोच्च नेते असून त्यांचे पक्षाचे धोरण आणि व्यवस्थापन याबाबतचे निर्णय हे अंतिम असतील. पक्ष घटनेच्या 8व्या कलमानुसार करण्यात आलेली कोणतीही नेमणूक शिवसेना पक्षप्रमुख रद्द करू शकतील. शिवसेना पक्षप्रमुखांकडे राष्ट्रीय कार्यकारिणी केव्हाही बरखास्त करण्याचे अधिकार असतील. पक्ष घटनेच्या 11व्या कलमानुसार पक्षासंदर्भातले सर्व अधिकार शिवसेना प्रमुखांकडे असतील. हे 2013 राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये झालेले ठराव आहेत. पाचवा ठराव, ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की शिवसेना उपनेत्यांची एकूण संख्या 31 असेल, त्यापैकी 21 जागा पक्षांतर निवडणुकीत प्रक्रियेद्वारा प्रतिनिधी सभेच्या माध्यमातून निवडल्या जातील व उर्वरित 10 जागांवर नियुक्ती करण्याचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुखांकडे असतील. शिवसेना उपनेते शिवसेना पक्षप्रमुखांच्या निर्देशाने कार्यरत असतील. आणि सहावा ठराव, ही कार्यकारिणी असा ठराव करते की युवा सेनेला शिवसेनेची अंगीकृत संघटना म्हणून मान्यता देण्यात येत आहे. युवा सेना व युवा सेना प्रमुख यांचा पक्ष घटनेच्या 12व्या कलमात कामगार आघाड्या व संघटना यांच्यामध्ये समावेश करण्यात येत आहे. ही आपली
2013 ची जी कार्यकारिणी झाली त्यामध्ये जे ठराव झाले त्यामध्ये जी घटना दुरुस्ती झाली ही घटना दुरुस्ती मी आपल्याला वाचून दाखवलेली आहे आणि ही घटना दुरुस्ती आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केलेली आहे आणि त्या संदर्भातलं जे पत्र आहे ते मी आपल्याला दाखवतो. पण त्या अगोदर मी आपल्याला निवडणुकीची जी काय पूर्ण त्या 2013 ची प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेतले हे आपल्यासमोर ठराव मी आपल्यासमोर मांडतो. आपण ते बघावे आणि त्यानंतर ते निवडणूक आयोगाला आपण कसे सादर केले हे देखील मी आपल्याला दाखवतो.